आज राधानगरी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालूच आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी वाढून या धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे राऊतवाडीकडे जाणाऱ्या पडळी पुलावरती पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी नागरिकांनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन वाहतूक करावी असे आवाहन आम्ही KK न्यूजच्या माध्यमातून करत आहोत. KK न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे.